धन्यवाद अध्यक्ष महोदय। या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांनी जो ठराव मांडलेला आहे त्याला माझं पूर्णतः समर्थन आहे। या ठिकाणी आमचे मित्र आणि सहकारी अनिकेत दुर्गे यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र हा बाप आहे आणि त्या बापाचं पोरग ज्याच्याकडे दुर्लक्ष झाले ते विदर्भ आहे आणि त्याचं दुसरं पोरग आहे ते म्हणजे मराठवाडा आहे आणि तिथून मी आलेलो आहे। ज्या पद्धतीनं विदर्भावरती अन्याय होत आलेला आहे झालेला आहे तसाच अन्याय हा आमच्या मराठवाड्यावरती सुद्धा झालेला आहे, मग तो शेती क्षेत्रात असो, तो शेती क्षेत्र असो, जलसंधारण असो किंवा अजून कुठलंही क्षेत्र असो, उद्योगधंदे असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठवाड्याला मागास ठेवण्याचं काम हे पद्धतशीरपणे इथल्या लोकांनी केलेलं आहे असं माझं या ठिकाणी या सभागृहाच्या माध्यमातून स्पष्ट मत आहे। मला इनने काय दिलं, जास्त मी वेळ घेणार नाही, मला इनने काय दिलं तर इनने मला, मी जवळपास 2017 पासून इनमध्ये नांदेडमध्ये काम करतो, माननीय कृष्णा शर्मा सर यांच्या समन्वयक होते आमचे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, तर मला इनने जर काय दिलेलं असेल तर मला इनने इन करायला शिकवलेलं आहे जे की मी करत नव्हतो कधी। कारण इन हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, मी 2010-11 पासून एका वेगळ्या राजकीय संघटनांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होतो, पण घरच्यांचा सतत विरोध असायचा की अशा संघटनांमध्ये आणि कुठेही काम करू नये, पण इन एक असं प्लॅटफॉर्म आहे की जिथं तुम्हाला प्रत्येक गोष्ट अवेलेबल होते। जसं की आपण इथं सगळेजण सांगायला लागलेत की आम्ही पहिल्यांदा बोलतोय, हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम हे इनने केलेलं आहे, त्यामुळे इनचे मानावे तेवढे आभार या ठिकाणी कमी आहेत असं माझं या ठिकाणी मत आहे। जास्त वेळ घेणार नाही, आपले खूप खूप आभार, धन्यवाद। आमच्या स्थानिक नेतृत्वाने ते काम आम्ही जे मागत होतो ते केलेलं नाही, त्याच्यामुळे मी तेच सांगतोय, त्यांनी केलेलं नाही। आमचे सन्माननीय आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असोत किंवा त्याच्यानंतर अशोकरावजी चव्हाण साहेब असोत किंवा मग विदर्भाकडे गेलेले देवेंद्र फडणवीस साहेब असोत, यांनीही आमच्यावरती कुठंतरी कमी राहिले म्हणून आमच्याकडून सगळ्यांकडून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले की त्यांनी तरी आता आमच्याकडे लक्ष द्यावं म्हणून। हे तुमच्याकडे आहे, ही जबाबदारी आम्ही तुमच्याकडे देतोय, आता आमच्याकडून झालेली नाहीये त्याच्यामुळे। एक मिनिट सर, एक मिनिट, आम्ही सुरुवातीलाच आमचे विदर्भाचे मंत्री असतील किंवा मी असेल, सुरुवातीलाच आम्ही सांगितलं की महाराष्ट्र आमचा बाप आहे, आम्ही ते डिनाय केलं नाही, हे बघा तो बाप आहे सर, असे नाते जोडू नका। नाही, ऐका तरी 2 मिनिटं, ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या 2 मिनिटं, ही आहे आम्ही व्यथा मांडतो। बोला पाशाभाई आदाब, मी लातूर जिल्ह्यातला आहे आणि नांदेडमध्ये माझी शेती आहे आणि मी शेतकरी करतो हे मी अभिमानानं सांगतो। मला शेतकरी करतो का शेती करतो सर, ते सांग, मला प्रॉब्लेम वाटला तिथे यायला। शेती करतो, मला आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल, ठीक आहे, पण दुसरा विषय असा आहे की ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल असतो त्यावेळेस शेतीचे भाव जे असतात ते पडतात आणि ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नसतो, म्हणजे जसं की आत्ता कुठल्याच शेतकऱ्याकडे माल नाही आहे, तर सोयाबीनचा भाव हा 10,000 पर्यंत गेलेला आहे, तर याच्यासाठी आपण कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून काय करणार त्याच्याविषयी मला आपल्याकडून मत जाणून घ्यायचंय। या देशामध्ये